प्रथम पीयूसी छात्र छात्राओं को नमस्कार। आज आप लोगों के सामने मैं चर्चा करूंगा आधुनिक कविता तुम गा दो मेरा गान अमर हो जाए, जिसके कवि है डॉक्टर हरिवंश राय बच्चन। अगर प्रथम पीयूसी विद्यार्थी ने तुम गा दो मेरा गान अमर हो जाए आधुनिक कविते नीनु नन्ना हाड़न्ना हाड़ो आ हाड़ो अमर वागले। कवि डॉक्टर हरिवंश राय बच्चन हिंदी साहित्य के सुप्रसिद्ध गीतकार और हालावाद के प्रवर्तक माने जाने वाले बच्चन जी का जन्म 1907 ईस्वी में प्रयाग के कट्टर मोहल्ले में हुआ था और प्रयाग विश्वविद्यालय अंग्रेजी में एमए, कैम्ब्रिज विश्वविद्यालय से पीएचडी की उपाधि इन्होंने प्राप्त की थी। कुछ वर्ष भारत सरकार के विदेश मंत्रालय में हिंदी भाषा विशेषज्ञ के रूप में काम किया और राज्यसभा के सदस्य भी रहे। इनकी मृत्यु 2003 ईस्वी में हुई। आगत रहे हिंदी साहित्य का प्रसिद्ध लेखक कवि अंद्रे हरिवंश राय बच्चन रे 1907 ಪ್ರಯಾಗಿನ ಕಟರ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಓಣಿಯಲ್ಲಿ ಜನ್ಮವನ್ನು ಪಡೀತಾ ಇದ್ದಾರೆ। ಪ್ರಯಾಗ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಅಂಗ್ರೇಜಿಯಲ್ಲಿ ಎಂಎ ಪದವಿಯನ್ನು, ಕ್ಯಾಂಬ್ರಿಜ್ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ PhD ಪದವಿಯನ್ನು ಪಡೆದಿದ್ದಾರೆ। ತದನಂತರ ಭಾರತ ಸರ್ಕಾರದ ಆ ವಿದೇಶಿ ಮಂತ್ರಾಲಯದ ಹಿಂದಿ ಭಾಷೆಯ ವಿಶೇಷ ತಜ್ಞರಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ। ಇವರ ಮರಣ 2003 ಮರಣ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಇನ್ಕಿ ರಚನೆ ಹೇ ಮಧುಶಾಲ, ಮಧುಬಾಲ, ಮಧುಕಲಶ, ನಿಶಾನ್ ನಿಮಂತ್ರಣ, ಪ್ರಣಯ ಪತ್ರಿಕಾ, ಹಲಾಹಲ್, ಬಂಗಾಲ್ ಕಾ ಅಕಾಲ್, ಈ ಜೊ ಸಾರಿ ಹೇ ಇನ್ಕಿ ರಚನೆ ಹೇ, ಇವೆಲ್ಲವೂ ಸಹಿತ ಇವರ ಕೃತಿಗಳಾಗಿದ್ದಾವೆ। ಪ್ರಸ್ತುತ ಕವಿತಾ ಮೇ ಅಪೂರ್ವ ಸಂಗೀತ ಹೇ, ವಹ ಸಂಗೀತ ಪ್ರಾಣೋ ಕೆ ತಾರ್ ತಾರ್ ಕೋ ಹಿಲಾ ದೇತಾ ಹೇ। ತೊ ಯಹಾಂ ಪರ್ कवि जो है इस पद्य के जरिए अपने संगीत भावना को लेकर चर्चा करते हैं और अपने जो गीत को लेकर यानी अपने प्रियतमा से विनती करते हैं तुम आकर मेरे गीत को गा दो। वो जो संगीत रहा, गीत रहा, सारे लोगों के प्राणों के तार को भी हिला देता है यानी कण कण में बस जाता है। ಹಾಗಾದ್ರೆ कवि ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ತನ್ನ ಹಾಡಿನ ಮಹತ್ವದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅಪೂರ್ವವಾದ ಸಂಗೀತ ಇದು। ಹಾಗಾದ್ರೆ ತನ್ನ ಪ್ರಿಯತಮೆಯಲ್ಲಿ ವಿನಂತಿಯನ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನೀನು ನನ್ನ ಹಾಡನ್ನ ಹಾಡು, ಆ ಹಾಡು ಅಮರವಾಗ್ತದೆ ಅಂತಂದು। ಹಾಗಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಏನಾಗಿದೆ ಹೃದಯದಲ್ಲಿನೂ ಸಹಿತ ಆ ಹಾಡಿನ ಒಂದು ಶಬ್ದ ನೆನಪಿದೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು। ಮಧುರ ಸ್ವಪ್ನ और मादक कल्पनाओं के साथ साथ मोहक शब्दावली का प्रयोग आपकी निजी विशेषता है। क्या किया है? अलग अलग सपनों के साथ और यहाँ पर कल्पनाओं के साथ इन्होंने शब्दावली का प्रयोग भी करते हैं। अंदर है, आप लोग देखते हैं अगर कोई कवि है तो वहाँ पर कल्पना के तहत कविता को रचना करता है, वही किया है यहाँ पर हरिवंश राय बच्चन ने। अपने कल्पनाओं के साथ यहाँ पर इस गीत को या पद्य को लिखने की कोशिश की है। ಅಂದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ತನ್ನ ಭಾವನೆಗಳು ಇರ್ತವೆ ಅವೆಲ್ಲವುಗಳನ್ನ ಕಲ್ಪನೆಗಳಲ್ಲಿ ತರಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಆ ಒಂದು ಭಾವನೆಗಳನ್ನ ಶಬ್ದಾವಳಿಯಲ್ಲಿ ಹೆಣಿಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಹರಿವಂಶ ರಾಯ್ ಬಚ್ಚನ್ ರವರು। ಸಮಾಜ ಕೆ ಪ್ರತಿ ಮನುಷ್ಯ ಕಾ ದಾಯಿತ್ವ ಏವಂ ವಿಶ್ವ ಕೆ ಪ್ರತಿ ಉದಾರವಾದಿ ದೃಷ್ಟಿಕೋನ ಕವಿ ಕಿ ಜಿಮ್ಮೇದಾರಿ ಕೆ ಸಾಥ್ ಸಾಥ್ पाठकों के प्रति कृतज्ञता का भाव इस कविता का केंद्रीय विषय है। आपकी कविताओं पर उमर खय्याम की रुबाइयों का प्रभाव दिखाई देता है। तो क्या हो जाता है,
जो मनु समाज में मनुष्यता है, मनुष्य के प्रति दायित्व यानी दया करुणा ममता का गुण, और ये जो दुनिया है संसार है, संसार के प्रति उदारवादी गुण को रखना है, और उसी के साथ साथ इनके कविताओं के ऊपर यहाँ पर उमर खयाम की रुबाइयाँ यानी कविताएं, उमर खयाम की कविताओं का प्रभाव भी पड़ा है, और उसी के साथ साथ यहाँ पर कवि का कहना है पाठकों को, तुम मेरे गीत को सुन लो और उस गीत को गा लो और अपनी प्रियतमा से भी बताते हैं, यानी मेरे गीत को गाकर अमर भी बना दो और पाठकों को इस गीत के जरिए क्या होना है वहां पर जागरूक होने के लिए बताते हैं कवि हरिवंश राय बच्चन। ಹಾಗಾದ್ರೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿರುವಂತ ಮನುಷ್ಯರ ಬಗ್ಗೆ ದಯೆ ಇರಬಹುದು ಕರುಣೆ ಇರಬಹುದು ಅಥವಾ ಈ ಸಂಸಾರದ ಪ್ರತಿಯಾಗಿ ಉದಾರ ಭಾವನೆ, ಉದಾರ ಭಾವನೆ ಅಂತಂದ್ರೆ ಸಮಾನತೆಯಾಗಿ ಎಲ್ಲರನ್ನ ಸಮಾನ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಕಾಣುವಂಥದ್ದು, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಪಾಠಕರು ನಾವೇನು ಈ ಪಾಠಗಳನ್ನು ಕೇಳ್ತೇವೆ ಅಂದರೆ ಓದುತ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಪಾಠಕರು ಇದ್ದೇವೆ, ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಜಾಗೃತರಾಗಲಿಕ್ಕೆ ಸಂದೇಶ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವರ ಕವಿತೆಯ ಮೇಲೆ ಉಮರ್ ಖಯಾಮ್ ಅವರ ಕವಿತೆಗಳ ಪ್ರಭಾವವನ್ನು ಸಹಿತ ಬಿದ್ದಿದೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತುಂಗಾ ದೋ ಮೇರಾ ಗಾನ್ ಅಮರ್ ಹೋ ಜಾಯೆ ಕಹಕರ್ ಹಮ್ ಲೋಗೋಂಕೋ ಚೇತಾವನಿ ದೇತೆ ಹೈ. ತೋ ಮೈ ಪದ್ಯ ಕೋ ಪಡ್ ಲೂಂಗಾ. तुम गा दो मेरा गान अमर हो जाए, मेरे वर्ण वर्ण विश्रंखला चरण चरण भरमाए, गूंज गूंज कर मिटने वाले मैंने गीत बनाए, कुक हो गई कुक गगन की कोकिल के कंठों पर, तुम गा दो मेरा गान अमर हो जाए, जब जब जगने कर फैलाए मैंने कौशल उठाया, रंग हुआ मैं निज निधि कोकर जगती ने क्या पाया, भेंट न जिसमें कुछ खोवो पर तुम सब कुछ पाओ, तुम ले लो मेरा दान अमर हो जाए, तुम गा दो मेरा गान अमर हो जाए, सुंदर और असुंदर जग में मैंने क्या न सराहा, इतनी ममतामय दुनिया में मैं केवल अनचाहा, देखो अब किसकी रुकती है आ मुझ पर अभिलाषा, तुम रख लो मेरा मान अमर हो जाए, तुम गा दो मेरा गान अमर हो जाए, दुख से जीवन बीता फिर भी शेष अभी कुछ कहता रहता, जीवन की अंतिम घड़ियों में भी तुमसे यह कहता, सुख की एक सांस पर होता है अमरत्व निचावर, तुम छू दो मेरा प्राण अमर हो जाए, तुम गा दो मेरा प्राण अमर हो जाए या मेरा गान अमर हो जाए. तो पहले पंक्तियों के लेकर मैं चर्चा करूंगा. तुम गा दो मेरा गान अमर हो जाए, वर्ण वर्ण विश्रंखल चरण चरण भरमाए, गूंज गूंज कर मिटने वाले मैंने गीत बनाए. वर्ण वर्ण शब्दार्थों को देखते हैं, वर्ण वर्ण अक्षर, विश्रंखल बिखरा हुआ हरडिदंतः, भरमाए यानी घूमना तिरुगुवंतद्दु, गूंज कर यानी गूंज आवाज आना गुनगुट्टुवंतद्दु. क्या है यहां पर कवि का कहना है, तुम गा दो मेरा गान अमर हो जाए, वर्ण वर्ण विश्रंखल यानी कवि का कहना है अपनी प्रियतमा से कवि यहां पर निवेदन करते हैं, विनती करते हैं. उनका कहना है, हे प्रियतमा तुम मेरे गीत को गा दो, वो जो मेरा गीत है अमर बन जाए, शाश्वत बन जाए. तो क्या है उनका कहना, वर्ण वर्ण विश्रंखुल, अरे मैं ऐसे गीत को बना चुका हूं वर्ण वर्ण अक्षर अक्षर है, यानी अक्षर अक्षरों से शब्द जुड़ते हैं या शब्दों से वाक्य बनते हैं, इसीलिए कवि कहता है मैं कल्पनाओं के तहत अलग अलग अक्षरों को लेकर, यानी जहां जहां पर अक्षर जो विश्रंखल बिखेर चुके थे उन अक्षरों को लेकर मैं गीत बना चुका हूं, मेरे गीत को गाकर तुम क्या कर दो अमर बना दो. इसलिए कवि बताते हैं चरण चरण भरमाए गूंज गूंज कर मिटने वाले, अरे क्या है चरण चरण, चरण का अर्थ होता है पंक्तियां, यानी अक्षर अक्षरों को जोड़कर बिखरे हुए अक्षरों को जोड़कर मैंने चरण बनाया है, पंक्तियों को बनाया है, वाक्यों को बनाया हूं, भरमाए जहां जहां पर
चरण बनकर चारों तरफ भरमा रहे थे, घूम रहे थे। क्या हो गया? कवि का कहना है, हे प्रियतमा, मैं ऐसे गीत को बना चुका हूं, यानी बिखरे हुए अक्षरों को लेकर जहां पर चरण बनकर पंक्तियां बनकर घूम रहे थे, गूंज गूंज कर मिटने वाले। देखिए अरे, जैसे एक कविता की मैं रचना कर लेता हूँ या मैं गीत की रचना कर लेता हूँ तो उसकी आवाज आने के बाद मिट जाती है। यानी कैसे, उदाहरण के लिए अगर मैं आपको बताऊंगा, जैसे हम लोग गीत को गाते हैं तो लगातार उस गीत की आवाज नहीं रहती है, वो जो आवाज आकर चली जाती है। इसलिए कवि का कहना है, वर्ण वर्ण विश्रंखल, यानी बिखरे हुए अक्षरों को जोड़कर चरण बनाकर वाक्य बनाकर पंक्तियां बनाकर घूमते हुए उन पंक्तियों को लेकर गूंज गूंज कर आवाज आकर मिटने वाले मैं गीत बनाया है, उस गीत को आकर तुम गा दो मेरा गान अमर हो जाए। क्या कहता है बताते हैं, पहले पंक्तियों में कवि का कहना है, अरे मैं बिखरे हुए अक्षरों को लेकर पंक्तियों को बनाकर एक गीत की रचना कर चुका हूँ और उस गीत के रचना या चरण पंक्तियां की आवाज गूंज कर मिटने वाली है, हे प्रियतमा तुम मेरे गीत को गाकर अमर बना दो। कवि इलेन चर्चे मारता था अंद्रे ತನ್ನ ಪ್ರಿಯತಮಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ವಿನಂತಿಯನ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ, ನೀನು ನನ್ನ ಹಾಡನ್ನ ಹಾಡು, ಆ ಹಾಡು ಅಮರವಾಗುತ್ತೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾ ಯಾವ ರೀತಿ ಹಾಡನ್ನ ರಚಿಸಿದ್ದೀನಿಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ವರ್ಣ ವರ್ಣ ವಿಶೃಂಖಲ, ಒಂದೊಂದೇ ಅಕ್ಷರವಾಗಿ ಹರಡಿದಂತ ಅಕ್ಷರಗಳು, ಆ ಅಕ್ಷರಗಳನ್ನ ಚರಣ ಚರಣ ಬರಮಾಯೆ, ಆ ಅಕ್ಷರಗಳನ್ನ ನಾನು ಏನ್ ಮಾಡಿದೆ, ಸಾಲು ಪದ್ಯವಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಿದ್ದೆ. ಹಾಗೆ ಸಾಲುಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲೋ ಕಡೆ ಹರಡಿದ್ವು ಆ ಪದ್ಯಗಳು, ಅವುಗಳನ್ನ ಗೂಂಜು ಗುಂಜ್ ಕರ್ ಮಿಟನೆ ವಾಲೆ, ಏನು ಆ ಪದ್ಯ ಆ ಗೀತೆಯ ಶಬ್ದ ಕೇಳಿಸಿ ಮತ್ತೆ ಹೇಗೆ ದೂರ ಆಗುತ್ತೆ, ಆ ರೀತಿ ಅವೆಲ್ಲ ಶಬ್ದಗಳನ್ನ ಜೋಡಿಸಿ ನಾ ಪದ್ಯವನ್ನ ಗೀತೆಯನ್ನ ರಚನೆ ಮಾಡಿದ್ದೇನೆ, ನೀ ಹಾಡು, ಆ ಹಾಡನ್ನ ಅಮರ ಮಾಡು ಅಂತೇಳಿ ತನ್ನ ಪ್ರಿಯ ತಮಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕುಕ್ಕ ಹೋಗಿ ಕುಕ್ಕ ಗಗನ್ ಕಿ ಕೋಕಿಲ್ ಕೆ ಕಂಠೋ ಪರ್ ತುಂಗಾ ದೋ ಮೇರಾ ಗಾನ್ ಅಮರ ಹೋ ಜಾಯೆ. ಕುಕ್ಕ ಕೋಯಲ್ ಕಿ ಮಧುರ ಆವಾಜ್, ಕುಕ್ಕ ಉಸ್ಕಿ ದರ್ದ ಭರಿ ಆವಾಜ್, ಕೋಕಿಲ್ ಯಾನಿ ಕೋಯಲ್. ತೋ ಬತಾತೆ ಹೈ, अरे जिस गीत को मैंने रचना कर चुका हूँ या जिस गीत को मैं बना चुका हूँ, आज उस गीत को गाने के लिए कोयल भी नहीं है. क्यों? कुक हो गई हुक गगन की, कोयल की आवाज, कोयल की आवाज हम लोग देखते हैं चारों तरफ मधुर आवाज आती है, आज उस कोयल की आवाज भी दर्द भरी आवाज हो गई है. इसलिए तुम आकर हे प्रियतमा कोयल के बगलों में, यानी कोयल की कंठों पर भी आज वो आवाज दर्द भरी आवाज लग रही है, इसीलिए तुम आकर मेरे गीत को गा दो. हगद्रे ऐन हेल्ता इदारे, कुक हो गई हुक गगन की, यानी ಆಕಾಶದಲ್ಲಿ ನಾನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಕೋಗಿಲೆ ಎಲ್ಲ ಕಡೆನೂ ತನ್ನ ಶಬ್ದ ತನ್ನ ಧ್ವನಿಯಿಂದ ಮಧುರ ಧ್ವನಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಧ್ವನಿಯನ್ನು ಪಸರಿಸುತ್ತೆ. ಹಾಗಾದರೆ ಇವತ್ತು ಆ ಕೋಗಿಲೆಯ ಕಂಠದಲ್ಲಿನೂ ಸಹಿತ ಅದರ ಧ್ವನಿ ಬಹಳ ದುಃಖ ಭರಿತವಾಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ನೀ ಬಂದು ನನ್ನ ಹಾಡನ್ನು ಹಾಡು, ಅಮರವನ್ನಾಗಿ ಮಾಡು. ಜಬ್ ಜಬ್ ಜಗನೆ ಕರ ಫೈಲಾಯೆ ಮೈನೆ ಕೋಶಲ್ ಉಠಾಯ रंक हुआ मैं निज निधि खोकर जगती ने क्या पाया. देखिए कर यानी हाथ हस्त, कोश खजाना निधि, रंक गरीब बड़व. तो कवि का कहना है आगे, जब जब जग ने कर फैलाया, अरे क्या हो गया, जब इस संसार के लोग मेरे सामने हाथ फैलाते थे, यानी कौन सा हाथ फैलाते थे, जब जैसे ही एक भिक्षुक आकर अमीर के सामने हाथ फैलाता है उस तरह इस संसार के लोग आकर मेरे सामने हाथ फैलाते थे. तो मैंने क्या किया, रंक हुआ मैंने कोश लुटाया. देखिए मेरे पास जितना भी खजाना था, कौन सा खजाना, अरे शब्दों का खजाना, कल्पनाओं का खजाना, गीतों का खजाना था मेरे पास. मेरी सारी भावनाओं को गीतों के तौर पर, कल्पना के तौर पर मेरे पास जो भी खजाना था, कोष था, मैंने लुटा दिया सारे लोगों के सामने. रंक हुआ मैं निज निधि को कर, लेकिन
जैसे ही मैं सारी अपनी कल्पनाओं को लोगों के तहत गीत के रूप में दे दिया, लेकिन सारे लोग मेरी भावनाओं को स्वीकारा, मेरे गीतों को स्वीकारा, लेकिन मैं कोई भी मुझे नहीं अपनाया, लेकिन मैं अपनी निज निधि को, कौन सी निधि को, अरे मैं मेरे अपने गीतों की निधि को, कल्पनाओं की निधि को खोकर गरीब हो गया। इसलिए संसार से जगती ने क्या पाया, देखिए ये जगत सारे मेरे निधि को पा लिया, मेरी कल्पनाओं को, गीतों को पा लिया, लेकिन बदले में मुझे कुछ भी नहीं मिला। इसलिए हे प्रियतमा, तुम आकर मेरे गीत का कर अमर बना दो। क्या बताते हैं कवि का कहना है, जब भी संसार के लोगों ने मेरे सामने अपना हाथ फैलाया, तो मैंने गीतों के रूप में मेरी सारी कल्पनाओं को, सारी भावनाओं को उन्हें खजाने के तौर पर दे दिया, बदले में मुझे कुछ भी नहीं मिला। हे प्रियतमा, तुम आकर मेरे गीत को गाकर अमर बना दो। ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಮುಂದೆ ಈ ಪಂಕ್ತಿ ನುಡಿಯಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಈ ಸಂಸಾರದ ಜನರು ನನ್ನ ಮುಂದೆ ಕೈಯನ್ನ ಚಾಚ್ತಾ ಇದ್ರು, ಬೇಡ್ತಾ ಇದ್ರು. ನೋಡಿ, ಯಾವುದೇ ಭಿಕ್ಷುಕ ಬಂದು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಬೇಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ತೇವೆ, ಆ ಭಿಕ್ಷೆಯನ್ನ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಖಜಾನೆ ನಮ್ಮ ಸಂಪತ್ತು ನೀಡ್ತೇವೆ. ಹಾಗಾಗಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಈ ಸಂಸಾರದ ಜನರು ಯಾವಾಗ ನನ್ನ ಮುಂದೆ ಬರ್ತಾ ಇದ್ರು, ಆಗ ನಾನು ನನ್ನ ಕಲ್ಪನೆಗಳನ್ನ, ನನ್ನ ಭಾವನೆಗಳನ್ನ ಗೀತೆಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಬರೆದೆ, ಅಥವಾ ಗೀತೆ ರೂಪದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ಟೆ. ಎಲ್ಲ ಆ ನನ್ನ ಭಾವನೆಗಳನ್ನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ ಒಬ್ಬರೂ ಸಹಿತ ನನಗೆ ಸಮ್ಮತಿಸಲಿಲ್ಲ, ಅಥವಾ ಯಾರು ಸಹಿತ ನನ್ನ ಭಾವನೆಗಳಿಗೆ ಸ್ಪಂದಿಸಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ನನ್ನ ನಿಜವಾದಂತಹ ಆ ಹಾಡುಗಳ ಸಂಪತ್ತನ್ನ, ಭಾವನೆಗಳನ್ನ ಸಂಪತ್ತನ್ನ ಕಳೆದುಕೊಂಡು ಬಡವನಾದೆ ಅನ್ನುವಂತಹ ಬೇಸರವನ್ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬೇಟನೆ ಜಿಸ್ಮೇ ಕುಚ್ ಕೋವು ಪರ್ ತುಮ್ ಸಬ್ ಕುಚ್ ಪಾವೋ, ತುಮ್ ಲೇ ಲೋ ಮೇರಾ ಗಾನ್ ಅಮರ್ ಹೋ ಜಾಯೆ, ತುಮ್ ಗಾ ದೋ ಮೇರಾ ಗಾನ್ ಅಮರ್ ಹೋ ಜಾಯೆ. ಬೇಂಟ್ ಕೊಡುಗೆ, ತೋಹಫಾ, ದಾನ್ ಯಾನಿ ದಾನ್ ಮೇ ದಿಯೆ ಜಾನೆ ವಾಲೆ ಗೀತ್, ಅಂದ್ರೆ ದಾನದಲ್ಲಿ ಕೊಡುವಂತಹ ಗೀತೆಗಳು. ತೋ ಕ್ಯಾ ಬತಾತೆ ಹೈ ಆಗಿ ಕವಿ ಕಾ ಕಹನಾ ಹೈ, ಬೇಂಟನ ಜಿಸ್ಮೇ ಕುಚ್ ಕೋವೋ ಪರ್ ತುಮ್ ಸಬ್ ಕುಚ್ ಪಾವೋ. ಕವಿ ಕಾ ಕಹನಾ ಹೈ, अरे जब संसार के लोग मेरे सामने हाथ फैलाया, तो मैंने कल्पनाओं के तौर पर गीतों को दे दिया, बदले में भेंट न जिसमें कुछ खो, मुझे जिंदगी में खोने के लिए भेंट के रूप में, तोहफे के रूप में लोगों ने कुछ भी नहीं दिया बदले में. पर तुम सब कुछ पाओ. हे प्रियतमा, मैं तुमसे निवेदन करता हूं, लेकिन तुम क्या कर दो, मेरे सारे गीतों को ले लो, सब कुछ पा ले लो, सारे, मुझे कुछ भी नहीं चाहिए, और तुमसे मुझे भेंट तोहफा भी नहीं चाहिए, लेकिन तुम ले लो मेरा दान, सब कुछ. यानी मैं गीत में जितने गीतों की रचना कर चुका हूं, सारे गीतों को तुम क्या कर दो, ले लो, लेकिन मेरे गीत को गाकर अमर बना दो, क्योंकि संसार के लोगों ने भी मुझे धोखा दे दिया. क्या बताते हैं कवि का कहना है, हे प्रियतमा, अगर मैं कुछ खोला है लेकिन यहाँ पर कुछ भी नहीं है, संसार के लोगों ने मुझे भेंट के रूप में कुछ भी नहीं दिया, लेकिन तुम क्या कर दो, मेरे सारे यहाँ पर दान में दिए गीतों को लेकर मुझे अमर बना दो. ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಭೇಟ ನ ಜಿಸ್ಮೇ ಕುಚ್ ಕೋವೋ ಪರ್ ತುಮ್ ಸಬ್ ಕುಚ್ ಪಾವೋ. ಹಾಗಾದ್ರೆ ಕೊಡುಗೆಯಲ್ಲಿ ನನಗೆ ಜನರು ಪ್ರತಿಯಾಗಿ ಯಾವುದನ್ನ ಕೊಡಲಿಲ್ಲ, ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಕಳೆದುಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಯಾವುದು ನನ್ನ ಹತ್ರ ಇಲ್ಲ. ಆದ್ರೆ ತನ್ನ ಪ್ರಿಯತಮಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ದಾನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಗೀತೆಯನ್ನ ನಿನಗೆ ದಾರಿ ಎತ್ತು ಕೊಡ್ತೇನೆ, ಕಲ್ಪನಾತೀತವಾಗಿ ನನ್ನ ಭಾವನೆಗಳನ್ನ ಕೊಡ್ತೇನೆ, ಆದರೆ ನೀನು ಅವುಗಳನ್ನ ಹಾಡಿ ಅಮರವನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ಬೇಕಂತೆಂದು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸುಂದರ ರಸುಂದರ ಜಗ್ಮೆ ಮೈನೆ ಕ್ಯಾನ ಸರಾಹ, ಇತನಿ ಮಮತಾಮಯ ದುನಿಯಾ ಮೇ ಮೈ ಕೇವಲ್ ಅನುಚಾಹ. ಸರಾಹ ಪ್ರಶಂಸಾ ಕರ್ಣ ಒಗಳುವಂಥದ್ದು, ಅನುಚಾಹ ಇಷ್ಟಪಡಲಾರದಂತ. ತೋ ಹಾಗೆ ಕವಿ ಬತಾತೆ ಹೇ, ಯೇ ಜೋ ದುನಿಯಾ ಸುಂದರ ಭೀ ದಿಖ್ತಿ ಹೈ, ಅಸುಂದರ ಭೀ ದಿಖ್ತಿ ಹೈ, ಔರ್ ದುನಿಯಾ ಮೇ ಬುರೆ ಲೋಗ್ ಭೀ ರಹತೆ ಹೈ, ಅಚ್ಛೆ ಲೋಗ್ ಭೀ ರಹತೆ ಹೈ, ಲೇಕಿನ್ ಮೈನೆ ಕ್ಯಾ ಕಿಯಾ, ಇಸ್ ಸಂಸಾರ ಮೇ ಅಚ್ಛೆ ಔರ್ ಬುರೆ ದೋನೋ ಲೋಗೋ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ತಾರೀಫ್ ಕಿ ಪ್ರಶಂಸಾ ಕಿ, ಲೇಕಿನ್ ಸಾರಿ ತರಫ್ ಲೋಗೋ ಕೆ ಮನ್ ಮೇ ಮಮತಾ ಥಿ, ಇತನಿ ಮಮತಾ ದಯಾ ಕೆ ದುನಿಯಾ ಮೇ ಮುಜೆ ಕುಚ್ ಭೀ ನಹೀ ಮಿಲಾ,
मैं यहाँ पर अकेला रह गया। क्या कवि का कहना है, ये जो दुनिया है मुझे सुंदर भी लगती थी असुंदर भी लगती थी। यानी कहने का तात्पर्य है, इस दुनिया में बुरे लोग भी रहते थे अच्छे लोग भी रहते थे, यानी सुखी भी रहते थे दुखी भी रहते थे। मैं सारे लोगों के बारे में मेरे गीत में तारीफ की, कल्पनाओं को बेट में दिया, लेकिन इतनी ममतामय दुनिया में, इतनी करुणामय दुनिया में मेरे गीतों को पढ़कर कोई भी मेरे ऊपर ममता नहीं जताया, मैं अकेला रह गया। ಏನಂತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪ್ರಪಂಚ ನೋಡಿ, ನಾವು ನೋಡುವಂತ ದೃಷ್ಟಿ ಸುಂದರವಾಗಿನೂ ಕಾಣುತ್ತೆ ಅಸುಂದರವಾಗಿನೂ ಕಾಣುತ್ತೆ. ಕೆಲವರು ನೋಡಿದ್ರೆ ನಮಗೆ ಬಡವರು ಕಾಣ್ತಾರೆ, ಕೆಲವರು ಶ್ರೀಮಂತರು ಕಾಣ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಈ ಸುಂದರ ಅಸುಂದರ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ನಾ ಎಲ್ಲರ ಬಗ್ಗೆ ಹೊಗಳಿದೆ, ಪ್ರಶಂಸೆಯನ್ನ ಮಾಡಿದೆ ಈ ನನ್ನ ಗೀತೆಗಳಲ್ಲಿ ಕಲ್ಪನೆಗಳಲ್ಲಿ. ಆದರೆ ಈ ಮಮತಾ ಮಮತಿಂದ ಕೂಡಿದಂಥ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಸಹಿತ ನನ್ನ ಆ ಹಾಡುಗಳಿಗೆ ಸ್ಪಂದಿಸಲಿಲ್ಲ. ಕೇವಲ ಅನಚಾಹ, ನನಗೆ ಆ ಪರಿಚಿತನ ಹಾಗೆ ಎಲ್ಲರೂ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ದೂರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಟೇಕು ಅಪ್ ಕಿಸ್ಕಿ ರುಕ್ತಿ ಹೇ ಆ ಮುಜ್ ಪರ್ ಅಭಿಲಾಷಾ, ತುಮ್ ರಖ ಲೋ ಮೇರಾ ಮಾನ್ ಅಮರ್ ಹೋ ಜಾಯೆ, ತುಮ್ ಗಾ ದೋ ಮೇರಾ ಗಾನ್ ಅಮರ್ ಹೋ ಜಾಯೆ. ತೋ ಯಹಾಂ ಪರ್ ಕವಿ ಬತಾತೆ ಹೇ, ಅರೆ आज तक मैं सारे लोगों के बारे में सोचा, सारे लोगों को कल्पना के तौर पर मेरे गीतों को भेंट के रूप में दिया, लेकिन मैं अभी भी इंतजार करूंगा किसकी ऐसी जो अभिलाषा है इच्छा है आकर मेरे ऊपर रुक जाती है. इसलिए बताते हैं, ऐसा कोई आदमी है जो मेरे गीत को पढ़कर मेरे ऊपर अपनी अभिलाषा इच्छा को जताएगा, करुणा को बताएगा. इसलिए अपने प्रियतमा से बताते हैं, हे प्रियतमा तुम रख लो मेरे सारा मान रख लो, यानी मेरा जो मान है इज्जत है आबरू है प्रतिष्ठा है रख लो, लेकिन मेरे गीत को गाकर तुम अमर बना दो. ಹಾಗಾಗಿ ಕವಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ನಾನು ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಾಗಿ ಅಥವಾ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಗೀತೆಗಳನ್ನು ಧಾರೆ ಎರೆದು ಕೊಟ್ಟೆ, ಆದರೆ ಎಲ್ಲರೂ ಸಹಿತ ಯಾರು ನನ್ನ ಮೇಲೆ ಕರುಣೆಯನ್ನು ತೋರಿಸಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ದೇಖೋ ಅಬ ಕಿಸ್ಕಿ ರುಕ್ತಿ ಹೇ ಆ ಮುಜ್ ಪರ ಅಭಿಲಾಷ. ಇಂದಿಗೂ ಸಹಿತ ನಾನು ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂದರೆ, ನನ್ನ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಧಾರೆ ಎರೆದು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಗೀತೆಗಳ ರೂಪದಲ್ಲಿ. ಆದರೆ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಇನ್ನೂ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನನ್ನ ಮೇಲೆ ಯಾರು ತನ್ನ ಅಭಿಲಾಷೆಯನ್ನು ಇಚ್ಛೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ತನ್ನ ಪ್ರಿಯತಮೆಯಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತಾರೆ, ನೀನು ನನ್ನ ಮಾನವನ್ನು ಪ್ರಾಣವನ್ನು ನನ್ನ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಗೌರವವನ್ನು, ಅಂದರೆ ಯಾವುದು ನನ್ನ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಗೌರವ, ನನ್ನ ಹಾಡುಗಳು, ಹಾಗಾಗಿ ನನ್ನ ಹಾಡು ಹಾಡಿ ಅಮರವನ್ನಾಗಿ ಮಾಡು. ದುಃಖಸೆ ಜೀವನ ಬೀತಾ ಫಿರ್ ಬಿ ಶೇಷ ಬಿ ಕುಚ್ ರಹತಾ, ಜೀವನ್ ಕಿ ಅಂತಿಮ ಗಡಿಯೋ ಮೇ ಬಿ ತುಮ್ಸೆ ಯಹ ಕಹತಾ. ಕವಿ ಆಗೆ ಬತಾತೆ ಹೇ, ಮೇರಾ ಸಾರಾ ಜೀವನ ಆಜ್ ತಕ್ ಮೈನೆ ದೇಖಾ ಜನ್ಮ ಸೇ ಲೇಕರ್ ಆಜ್ ತಕ್, ಹರಿವಂಶ ರಾಯ್ ಬಚ್ಚನ್ ಬತಾತೆ, ಆಜ್ ತಕ್ ಮೇರಾ ಜೀವನ ಹಮೇಶಾ ದುಃಖ ಸೇ ಬೀತಾ ಹೇ ಔರ್ ಮೇರೆ ಜೀವನ ಮೇ ಕುಚ್ ಬಿ ನಹಿ ಹೇ, ಶೇಷ ಸಾರಾ ಸಮಾಪ್ತ ಹೋ ಗಯಾ ಹೇ ಕುಚ್ ಬಿ ನಹಿ ಹೇ, ಅಗರ್ ಹೇ ತೋ ಕೌನ್ ಹೇ ತುಮ್, ತೋ ಕೌನ್ ಹೇ ಮೇರಿ ಪ್ರಿಯತಮಾ ಹೇ, ಜೀವನ್ ಕಿ ಅಂತಿಮ ಗಡಿಯೋ ಮೇ, ಅರೆ ಮೈ ಮೃತ್ಯು ಕಿ ಖರೀಬ್ ಆ ರಹಾ ಹೂನ್, ಯಾ ಮೃತ್ಯು ಮೇರಾ ಪೀಚಾ ಕರ್ ರಹಿ ಹೇ, ತೋ ಮೈ ಜೀವನ್ ಕೆ ಅಂತಿಮ ಗಡಿಯೋ ಮೇ ಆ ಚುಕಾ ಹೂನ್. ಇಸ್ಲಿಯೆ ಕವಿ ಬತಾತೆ ಹೇ, ಕವಿ ಕಾ ಕಹನಾ ಹೇ ಇನ್ ಪಂಕ್ತಿಯೋ ಮೇ, ಮೇರಾ ಜೋ ಜೀವನ್ ಜನ್ಮ ಸೇ ಲೇಕರ್ ಆಜ್ ತಕ್ ದುಃಖ ಸೇ ಬೀತ್ ಗಯಾ ಹೇ, ಯಾ ಮೈ ದುಃಖೋ ಕೋ ಝೇಲ್ತಾ ರಹಾ, ಲೇಕಿನ್ ಆಜ್ ದುಃಖೋ ಕೋ ಝೇಲ್ನೆ ಕೆ ಬಾವಜೂದ್ ಭೀ आज मैं मृत्यु की ओर जा रहा हूँ या मृत्यु मेरा पीछा कर रही है, आज मैं इस अंतिम घड़ियों में भी हे प्रियतमा तुमसे यही निवेदन करूंगा, तुम मेरे गीत को गाकर अमर बना दो. ಹಾಗಾದ್ರೆ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಕವಿ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ದುಃಖನ ಇದೆ ಅಥವಾ ದುಃಖದಿಂದ ನನ್ನ ಜೀವನ ಕೂಡಿದೆ, ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿಪ್ಪ, ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇವಾಗ ಎಲ್ಲ ಆ ಹಾಡುಗಳನ್ನು ನಾನು ಧಾರೆಯಾಗಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ಎಲ್ಲ ಕಲ್ಪನೆಗಳನ್ನು ಭಾವನೆಗಳನ್ನು, ಹಾಗಾದರೆ ಯಾವುದು ಸಹಿತ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಉಳಿದಿಲ್ಲ, ಕೊನೆಯ ಗಳಿಗೆಯಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೇನೆ, ನನ್ನ ಜೀವನ ಮೃತ್ಯುವಿನ ಕಡೆಗೆ ಸಾಗ್ತಾ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ
ನನ್ನ ಅಂತಿಮ ಜೀವನದಲ್ಲಿನೂ ಸಹಿತ ನಾನು ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ ನಿನ್ನಲ್ಲಿ ವಿನಂತಿಯನ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ ಏನು ವಿನಂತಿಯನ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇನೆ ಅಂದ್ರೆ ನೀನು ನನ್ನನ್ನ ಹಾಡನ್ನ ಹಾಡಿ ಆ ಹಾಡು ಅಮರವನ್ನಾಗಿ ಮಾಡು ಹೇ ಪ್ರಿಯತಮೆ ಅಂತಂದು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ತೋ ಅಂತ ಮೇ ಬತಾತೆ ಹೈ सुख की एक सांस पर होता है अमरत्व निचावर तुम छू दो मेरा प्राण अमर हो जाए तुम गा दो मेरा गान अमर हो जाए अमर निचावर समर्पित समर्पित तो कवि का कहना है सुख की एक सांस पर होता है अमरत्व निचावर अरे जैसे ही आज मैं जीवन के अंतिम घड़ियों में आ चुका हूं या आखिरी सांस लेने वाला हूं अगर मेरा जीवन मरने के बाद अमर होना है या मैं इस आखिरी सांस को हे प्रियतमा तुम्हारे ऊपर क्या करूंगा न्योछावर करूंगा समर्पित करूंगा तुम आकर मेरे प्राण को छू लेना यानी प्राण मतलब क्या है मेरे गीत है मेरे कल्पनाएं हैं उन गीत को आकर छू लेना अमर बना देना तो मेरा गीत अमर हो जाएगा मेरा गान अमर हो जाएगा अंत में कवि का कहना है मैं जीवन के अंतिम घड़ियों में आ चुका हूँ और अंतिम सांस में मेरा जीवन अमर बनना है या मैं अपने जीवन को तुम्हारे ऊपर समर्पित करना है प्रिया तो तुम आकर मेरे प्राण को छू लेना यानी मेरे गीत को छू लेना गीत को गा देना अमर बना देना मैं यही कहूंगा तुम गा दो मेरे गीत को अमर हो जाए ಹಾಗಾದ್ರೆ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕವಿ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಂದು ನಾನು ಜೀವನದ ಕೊನೆಯ ಗಳಿಗೆಯಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೇನೆ ಹಾಗಾಗಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ನನ್ನ ಕೊನೆಯುಸಿರು ಶಾಶ್ವತವಾಗಬೇಕು ಅಮರವಾಗಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಹಾಡನ್ನ ನೀ ಹಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಯಾಕಂದ್ರೆ ನನ್ನ ಜೀವನವನ್ನ ನಿನಗಾಗಿ ಸಮರ್ಪಿಸಬೇಕಂದ್ರೆ ಚೂದೋ ಮೇರಾ ಪ್ರಾಣ ನನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನ ಸ್ಪರ್ಶಿಸಬೇಕು ನೀನು ಪ್ರಾಣ ಅಂದ್ರೆ ನಾನು ಬರೆದಂತ ಗೀತೆ ಭಾವನೆಗಳನ್ನ ಸ್ಪರ್ಶಿಸಬೇಕು ಹಾಗಾಗಿ ಆ ನನ್ನ ಹಾಡನ್ನ ಹಾಡಿ ಅಮರವನ್ನಾಗಿ ಮಾಡಿ ಅಂತಂದು ಕವಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಸ್ತರ ಕವಿ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೈ अपने गीत को गाने के लिए अपने प्रियतमा से कहते कहते यहाँ पर सारे लोगों को जागृत होने के लिए या उदारवादी क्यों क्योंकि कवि सारे समाज में क्या किया सारे लोगों को उदारवादी होने की चेतावनी दी तो मैं प्रश्नोत्तरों को अगर देख लूंगा बच्चन जी ने किस प्रकार के गीत बनाए गूंज गूंज कर मिटने वाले कवि बच्चन जी ने क्या लुटाया कोष लुटाया कवि बच्चन क्या खोकर रंग हुए निज निधि खोकर दुनिया कैसी है ममतामय कवि बच्चन का जीवन कैसे बीता दुख से बीता सुख की एक सांस पर क्या निचावर है अमरत्व निचावर है इसलिए बच्चन जी ने जग में क्या क्या लुटाया और क्यों आप लोगों को लिखना है बच्चन जी ने जग में कोष के रूप में अपने गीतों को लिटाया और गरीब हो गए वहां पर कहना है बच्चन जी पाठकों को क्या क्या भेंट देते हैं यानी अपने सारे दान को यानी गीतों को कल्पनाओं को भेंट के रूप में देते हैं इसे सारांश के तौर पर लिखना है बच्चन जी ने संसार और जीवन के संबंध में क्या कहा है तो देखिए संसार के बारे में क्या कहा है तो आप लोगों को लिखना है संसार सुंदर भी दिखता है सुंदर भी दिखता है और लोगों में ममतामय है लेकिन मेरे ऊपर किसी की अभिलाषा नहीं रुकी ये जो सारांश को लिखना है बच्चन जी की कविता का मूल भाव यानी यहाँ पर मूल भाव सारांश को लेकर आप लोगों को लिखना है ये रीति मणिधर तंत्र बच्चन जी और तुम गा दो मेरा गान अमर हो जाए एंब पद्यद बे चर्चे माड़ी दारे।